कोपरगाव शहरालगत पुंतंबा फाटा येथे नगर मनमाड रोडवर पिकअप जीप व मोटरसायकलचा अपघात होऊन दुचाकीवरील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सदर घटना काल दिनांक 12 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 11:15 सुमारास हा अपघात झालाय. कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचे सविस्तर वृत्त असे की काल दिनांक 12 ऑगस्ट रोजी राहता तालुक्यातील निगोज येथील सतीश बाबासाहेब वाघ वय 25 वर्ष व संगमनेर येथील स्वामी समर्थ नगर येथील संजय सावित्रा गांजवे वय 40 वर्ष हे दोघे आपल्या एचएफ डिलक्स या दुचाकीवरून एसजेएस हॉस्पिटल कोपरगावकडून निघोजकडे जात असताना पुंतंबा फाटे ते पिकअप जीप क्रमांक MH04GR1427 यानं त्याच्या ताब्यातील पिकअप हैगईने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालून यातील मयताच्या मोटरसायकलला समोरून जोराची धडक देऊन अपघात करून त्याचे गंभीर दुखापतीस व मृत्यूस तसंच दोन्ही वाहनाच्या नुकसानीस कारणीभूत होऊन अपघाताची खबर न देताच पळून गेला. अशी फिर्याद बाळासाहेब गांजवे यांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक BC नागरे हे करीत आहेत. सदर घटनेनं कोपरगाव राहता संगमनेर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोखे, कोपरगाव.